24 तासमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे पुणे येथून. ज्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास होतो आहे त्यांचा फोटो कुठल्याही फ्लेक्सवर किंवा जाहिरातींवर नसावा तो शंभू भक्तांचा अपमान आहे, अशा तीव्र शब्दात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भूमिपूजन सोहळ्याच्या राजकीय इव्हेंटवर टीका केली आहे. वडू बुद्रुक आणि तुळापूर येथील शौर्य तीर्थावर भूमिपूजन पार पडल्यानंतर तुळापूर येथील आयोजित जाहीर कार्यक्रमातून निघून जात खासदार डॉक्टर कोल्हे आणि आमदार अशोकबापू पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात बोलताना खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की खरं तर नगरला छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस्वी इतिहास उलगडून दाखवणारे शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग होत आहेत. जवळपास 1 लाख लोक हा प्रयोग याची देही याची डोळा अनुभवतात, त्यामुळे मला नगरला वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण कार्यक्रमातून निघून गेल्याचं खासदार डॉक्टर कोल्हे यांनी सांगितलंय. त्याचबरोबर निधी दिला म्हणजे विकास होतो असा कार्यक्रम आयोजित केला त्यांची समजूत झाली असेल. निधी दिला तर त्यातून इमारत उभी राहते, पण स्मारकाची प्रेरणा जिवंत चैतन्यातूनच मिळते. हेच चैतन्य जागवण्यासाठी आता अहमदनगरमध्ये जात असल्याचं त्यांनी सांगितलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या विकासासाठी भूमिपूजन सोहळा आयोजित केल्याबद्दल खासदार डॉक्टर कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना गेली 334 वर्ष ही समाधी हे स्मारक या ठिकाणी असल्याची आठवण करून देताना काही लोक 15 वर्ष या भागाचे खासदार होते, स्वतः अजितदादा 13.5 वर्ष पालकमंत्री होते, त्यावेळी या स्मारकाचं काम का झालं नाही असा सवाल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलाय. ते पुढे म्हणाले की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत तेजस्वी इतिहास 157 देशात पोहोचवण्यात खारीचा वाटा उचलू शकलो ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे 2019 नंतर मी आणि आमदार अशोकबापू पवार यांनी सातत्याने या समाधी स्थळाचा विकास व्हावा यासाठी मागणी व पाठपुरावा सुरू केलाय. त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर हे भूमिपूजन होत आहे, त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. दुसरं म्हणजे कोनशिलेवर नाव नसलं तरी काळजावर कुणाचं नाव कोरलंय हे मायबाप जनता जाणते, अशा शब्दात कोनशिलेवरील नाव वगळण्याच्या प्रकाराचा समाचार घेतलाय. गेल्या 2 दिवसांपासून हा भूमिपूजन सोहळ्याचा वाद रंगलेला होता. या वादात कार्यक्रम पत्रिका वारंवार बदलावी लागली, त्यामुळे काल रात्री उशिरा म्हणजेच 11:15 कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हा विषय आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्यानं आपण या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहिलो असं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलंय. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासाच्या भूमिपूजनाचा सोहळा होता, त्यामुळे या भागाचे लोकप्रतिनिधी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार अशोकबापू पवार यांना बोलण्याची संधी मिळणं आवश्यक होतं. परंतु संपूर्ण कार्यक्रमाला राजकीय इव्हेंटचं स्वरूप दिल्यामुळं या दोघांनाही बोलण्याची संधी दिली नसल्याची चर्चा परिसरात रंगली होती. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचवणाऱ्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना बोलण्याची संधी नाकारल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास, पुणे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.